देवतीळी आला गोडे गोड जीव धाला साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं कुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करु प्रथम नमन 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 दुसरे चरणा संताचिया दुसरे बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणी आता विढल विढल देवतीळी आला
देव तिळियाला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगत वंदनीय जगत मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू आणि वैराग्याचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे असणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय यांचा मकर संक्रांतीवर रूपकात्मक अशा प्रकारचा अभंग या ठिकाणी सेवेकर प्रयत्न करेल. कारण या ठिकाणी तुम्ही सगळे कसे आहात, माझ्यापेक्षा मोठे आहात, परंतु या ठिकाणी महाराज म्हणतात की देव तिळी आला. देव कशात आला महाराज? तिळात आला. तिळात ती माहिती नाही ना, देव तिळात आला. आल्यानंतर त्या ठिकाणी येत असताना महाराज म्हणतात तिळात आल्यानंतर काय झालं, गोडे गोड जीव झाला. त्या ठिकाणी असणारं जो जीव आहे त्याचं जीवन कसं झालं, आनंदमय होऊन गेलं, गोड होऊन गेलं. पुढे महाराज म्हणतात परंतु हे सर्व होत असताना बघा देवाला त्या ठिकाणी तिळात आणायचे आपल्याला, बरोबर की नाही? तिळात आणायचे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कष्ट करावेच लागणार आहेत. कारण असा भगवान परमात्मा कधी येत नसतो, त्याला आणावं लागत असतं. तुम्ही आम्ही मृत्यू लोकामध्ये येत असतो, परंतु त्याला आणावं लागतं महाराज. त्या ठिकाणी त्या भगवंताला त्या ठिकाणी आणण्यासाठी परमार्थासाठी या ठिकाणी खूप अट्टहास करावा लागतो, खूप प्रयत्न करावा लागतो. त्यानंतर कुठे देव आपल्याला त्या ठिकाणी देवाची प्राप्ती होत असते. परंतु ते होत असताना महाराज म्हणतात ती प्राप्ती करून घेत असताना जे काही आपण जीव आहोत आणि तो काय आहे, ब्रह्मरूप आहे, त्या ठिकाणी खूप मोठा असा काय आहे फरक आहे. परंतु असं असताना जीव हा काय आहे त्या ठिकाणी विठ्ठल 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 जीव त्या ठिकाणी त्या जीवाला भगवंताचं एकरूप करून घ्यायचे. तुम्हा आम्हाला जीव आणि शिव याचं ऐक्य ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय होतं, गोडे गोड जीव झाला. आणि ते ऐक्य झाल्यानंतर महाराज म्हणतात जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं, मी स्वतः ब्रह्मरूप झालो. आणि ते कधी साध्य कधी मला कळालं, केव्हा त्या भगवंताची प्राप्ती झाली, तर साधला हा पर्वकाळ, त्या पर्वकाळ मी तो साध्य केला. आणि तो पर्वकाळ साध्य झाल्यानंतर त्या भगवंताचं ऐक्य झाल्यानंतर माझ्या अंतःकरणामधला तो असणारा मळ आहे, षडविकारांचा मळ आहे, तो काय झाला, निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर महाराज म्हणतात की पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. पुढच्या चरणात महाराज म्हणतात की पापही गेलं आणि पुण्यही गेलं. मग तुम्ही म्हणाल पाप गेलं तर चांगली गोष्ट आहे महाराज, पुण्य जाणं कसं आहे, तुम्हाला चालेल का पुण्य गेलेलं? बोलत जा बरं का, मला मधून मधून बोलायला आवडतं. आपण संवाद आणि कीर्तन करू बरं. आणि या ठिकाणी पापही गेलं महाराज म्हणतात, पापही गेलं आणि माझं असणारं पुण्यही गेलं. पाप पुण्य यामुळे काय होत असतो, जीवाचा जन्म होत असतो. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात अशा प्रकारचं माझं असणारं पाप, ते पापही निघून गेलं आणि पुण्यही गेलं. कारण गेलेले माणसं परत येत असतात. आपल्याकडे एखादे पाहुणे आल्यानंतर ते पुण्य येतील की नाही याची शाश्वती असते ना. त्याच्यामुळे महाराज म्हणतात की पाप पुण्य गेले कशामुळे, एका स्नानेची खुंटले. त्या ठिकाणी माझं पाप असणारं पुण्य असणारं निघून गेलं आणि ते घडत असताना माझं काय झालं, भगवंताशी एकरूप झालो आणि मी मोक्षाच्या मार्गाला गेलो, मला मोक्ष प्राप्त झाला. म्हणून एका स्नानेची खुंटले, ज्यावेळेस एक स्नान घडलं, कसलं, मुक्तीचं स्नान घडलं, मला मोक्ष मिळाला. मोक्ष मिळाल्यानंतर पुन्हा येणे जाणे नाही ना महाराज, म्हणून एका स्नानेची खुंटले. पुढे महाराज म्हणतात तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. आणि ज्यावेळेस हे सर्व साध्य झालं ना, त्यावेळेस मी आणि भगवंत आम्ही काय झालो, एकरूप झालो. त्यामुळे मला इतरत्र जडीवनी काष्टी पाताळी इकडे कोण दिसू लागला, भगवंत दिसू लागला. त्याचीच मला त्या ठिकाणी अनुभूती येऊ लागली आणि म्हणून माझ्या अंतःकरणामधले असणारा द्वेष राग सगळे षडविकार निघून गेले आणि जिकडे तिकडे मला काय भगवान परमात्माच दिसू लागला. अशा प्रकारचा हा सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, या ठिकाणी सालाबाद प्रमाणे सुरू असलेला हा अखंड नाम यज्ञ सोहळा आणि याही वर्षी मोठ्या आनंदाने परात्पर परमेश्वर भगवान पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने, थोर साधू संतांच्या आशीर्वादाने आणि समस्तच परिसरातील सर्वच हे महा इथले जे काही मंडळ आहे, ह्या मंडळाचं नाव काय, गुरुमाऊली ना, ह्यांच्या गुरुमाऊली ह्यांच्या कृपाशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने हा सुरू असलेला अखंड नाम यज्ञ सोहळा याही वर्षी मोठ्या आनंदाने साजरा होतोय. तद्वत या ठिकाणी लाभलेले सर्वच अन्नदाते असतील किंवा या ठिकाणी उपस्थित सर्व परिसरातील भाविक मंडळी यांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेला हा नामयज्ञ
आणि या नामयज्ञामध्ये आज जी काही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला त्या सर्वचं श्रेय ह्या मंडळाला दिलं पाहिजे महाराज. या मंडळामुळे तुमची आमची योगायोगाने भेट झाली आणि असं असणार आहे प्रफुल्लित वातावरण की तिथं काय सांगावं महाराज. गंधर्वासारखे गायक आहेत आणि या ठिकाणी मृदुंगचार्य आहेत, त्यांना पुन्हा मी मनस्वत धन्यवाद देते की उत्तम प्रकारचे असे वादक आहेत, गायक आहेत, यांच्या साथीनं आपण या ठिकाणी जमलेले सर्वच परिसरातील कीर्तनकार असतील. आमचे मुटके बाबा इथे हजर आहेत. या ठिकाणी परिसरातील महाराज मंडळी असतील, कीर्तनकार असतील, महाराजांचं नाव विसरली बरं का मी, माफ करा. या ठिकाणी सर्वच परिचयाचे अपरिचयाचे ज्यांचे कोणचे ज्यांची नावं मला माहिती नाही, चुकून जर राहिली गेली असतील तर मला माफ करा, परंतु सगळ्यांचीच नावं घेणं मला शक्य नाही कारण माहितीच नाही महाराज. तुमचा आमचा प्रथमच परिचय आहे नाही का, त्यामुळे सर्वांचेच या ठिकाणी मी आभार व्यक्त करते, ऋण मानते आणि या ठिकाणी जमलेले सर्वच महिला मंडळ यांचे देखील आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करू. कारण तुम्ही सर्व या ठिकाणी कसे आहात, कलेनं मानाने आणि सर्वच गुणाने श्रेष्ठ आहात, त्यामुळे काय मी बालक या ठिकाणी तुमच्यासोबत बोलणार नाही का, आणि ह्या न्यायाने बोलण्याचा प्रयत्न करू आणि अभंगावरती आपण बोलण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी अभंग सोडत असताना महाराज माझी सर्वांना एक विनंती बरं का, मला सवय म्हणजे संवाद साधायची बोलायची, तुम्ही पण जरा बोलत जा म्हणजे मलाही बरं वाटेल नाही का, नाही तर मला असं वाटतं मीच एकटी बडबड करते असं नको व्हायला नाही का. तुम्ही पण प्रतिसाद द्या, आपण खेळीमाईच्या वातावरणामध्ये अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मनुष्य देह भेटणं खूप कठीण आहे महाराज. या ठिकाणी अनेक जीव जन्माला येतात, भगवंत येतात, भगवंत देखील अपेक्षा करतात या नरदेहाची. कशासाठी? तर या ठिकाणी आल्यानंतर जो काही उपभोग आनंदाचा उपभोग घेता येतो तो इतर शरीरामध्ये नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती, अशा प्रकारे पशु प्राणी या ठिकाणी काय करत असतात. या ठिकाणी आज काय आहे, मकर संक्रांती आहे, पर्वकाळ आहे. तसं तर पाहायला गेलं तर हिंदू धर्मामध्ये सण येतात आणि सणासण निघून जातात महाराज, येतात आणि सणासण निघून जातात. आणि ते येत असताना तुमचं आमचं लक्ष कुठं असतं, सण आलं की बरोबर की नाही. सण म्हटलं की आपल्याकडे काय ठरलेलं आहे, पुरणपोळीचा बेत आज सगळ्यांच्याच घरी असेल नाही का, आज सण म्हटल्यावरती. आणि मग हा सण म्हटल्यावरती आपण फक्त आपल्या डोक्यात एकच काय खाणं एवढंच आपल्या डोक्यात असतं, बाकी काहीच नसतं. परंतु आपण जर पाहिलं तर हिंदू धर्मामध्ये सण येतात जातात, परंतु याच्या मागे काहीतरी कारण मीमांसा असली पाहिजे की नाही, काहीतरी त्याला कारण असताना, कारण असल्याशिवाय त्या ठिकाणी आपण सण साजरे करू शकत नाही. बघा जसं बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हा आम्हाला गोष्टींची पुस्तकं भेटतात, बरं त्या गोष्टी तुम्ही आम्ही ऐकलेल्या आहात किंवा नाही, परंतु त्या ठिकाणी गोष्ट सांगत असताना प्रत्येकजण सांगतं आठपाट नगरचं एक गाव होतं, तिथं एक राजा राहत होता, त्याला दोन पत्न्या होत्या, एक आवडती एक नावडती, झाली सुरू कहाणी बरोबर की नाही. मग आता मला सांगा मी एवढं फिरले बरं का, एवढं पण नाही फिरले पण फिरले बऱ्यापैकी. फिरल्यानंतर मला लक्षात आलं की हे आठपाट गाव जे आहे ना, आठपाट नगर, हे अजून माझ्या काही निदर्शनास आलंच नाही बरं का महाराज. तुमच्या कोणाचं आलं का, नाही ना आठपाट नगर, पण गोष्टी मात्र ठरल्यात. कुठेही जा तुम्ही, काय आठपाट नगर तिथं एक राजा, अशा प्रकारच्या गोष्टी ह्या ठरलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी गोष्टी म्हटल्यानंतर महाराज त्या गोष्टीच नाही का, त्याला खोड ना मूड, अशा प्रकारच्या त्या गोष्टीच. परंतु जे आपले हिंदू धर्मामध्ये जे सण येतात ना महाराज, त्याला काहीतरी कारण पाहिजे. कारण बघा जे सण आपल्या येतात ना आपल्या, आणि सण जे येत असतात त्याच्या मागं काहीतरी कारण असतं. या सणामागे इतिहास आहे, या सणामागे पर्यावरण आहे, सणामागे भौतिकता आहे, रासायनिकता आहे, एवढंच नाही जीवशास्त्र आहे, आणि एवढं असताना आध्यात्मिक देखील या सणामध्ये दडलेलं आहे महाराज. अशा प्रकारचे हे सण येतात आपल्या जीवनामध्ये. परंतु ह्या सणामध्ये हे सण तुम्ही आम्ही साजरे करत असताना या ठिकाणी त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. आज देखील काय आहे, संक्रांती आहे. मग या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही आज काय करतो, तीळ आणि गुळ एकत्र करतो. आणि मग हे तीळ कशाचं प्रतीक मानलं जातं, स्नेहाचं, मोहाचं, प्रेमाचं प्रतीक मानलं जातं महाराज. आणि असं असणारं प्रतीक तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताला आम्ही त्या काय केलं, आमच्या प्रेमामध्ये आणलं. अशा प्रकारचे सण तुमच्या आमच्या जीवनामध्ये येतात, मग हे सण तुम्ही आम्ही साजरे करतो. आणि जर पाहायला गेलं तर आज पर्यावरणाचं जर पाहायला गेलं की पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने ह्या सणाचं महात्म्य काय, ह्या सणाला काय होतं, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा
त्या ठिकाणी भ्रमण करत असताना मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी दिवस कसा होत जातो, मोठा मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. अशा प्रकारचं हे इतिहास त्यामागे पर्यावरण दडलेलं आहे, जीवशास्त्र आहे आणि अनेक सांगता येईल आपल्याला, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. अभंगावर आपल्याला चिंतन थोडंसं झालं पाहिजे, इतरत्र भटकायचं नाही बरं का आपल्याला. गेली तर मला परत जागेवर राहणार बरं तुम्ही ऐकणाऱ्यांनी, जागेत ना या ठिकाणी. आणि मग असं असणारा हा सण तुम्ही आम्ही साजरा करतो. बघा या सणाच्या दिवशी आज महिला मंडळी तुम्हाला थोडासा प्रश्न विचारते, चालेल ना? आवाज येऊ द्या. या ठिकाणी तुम्ही आम्ही मकर संक्रांती हा सण साजरा करतो. हा सण कोणाचा आहे महाराज? सण कोणाचा आहे? हा प्रामुख्याने हा सण कोणाचा आहे? अपेक्षित उत्तर नाही आलं अजून. कोणाचा सण आहे? नाही का? महिला मंडळीचा जरी असला तरी हे काय झालं, कॉमन झालं महाराज. महिला मंडळी सगळ्याच आल्या त्याच्यामध्ये, नाही का? हा सण आहे कोणाचा? सुवासिनीचा. कोणाचा सण आहे हा? सुवासिनीचा सण आहे हा. ह्या दिवशी माता माऊल्या काय करतात, तुम्ही सुदगड घेतला असेल की रेखन म्हणतो आपण त्यांना, बरोबर की नाही? हे खण पुजलं जातं ह्या दिवशी. मग त्याच्या मागचं पाठीमागचं काहीतरी कारण असतं की नाही, का सगळे करतात म्हणून आपण करायचं असं नाही ना. त्या ठिकाणी बरेच म्हणजे ज्ञानी आहात तुम्ही सर्वजण, सांगायची काही गरज येणार नाही. परंतु जो आपण ते खण पुजलं जाताना महाराज, ते खण पुजत असताना ते खण किती प्रकारचं आपण ते घट घेतो? पाच, बरोबर का नाही? ते पाच त्या ठिकाणी आपण घट घेत असतो. त्याच्यामध्ये रानमेवा टाकतो. मग काय काय टाकतो? ऊस. उसाच्या फुड्या आपण टाकतो. कशासाठी टाकतात ते? त्यांच्या मागची माती मागची भावना काय असते महिला मंडळीची, की संसार करत असताना माझा आणि माझ्या पतीमध्ये कायम गोडवा असावा आणि तो गोडवा जसं जसं वय वाढत जाईल ना तसं तसं त्यातला गोडवा वाढत जावा म्हणून तो ऊस. त्यानंतर आपण काय घेतो? बोरं. बोरं कशाला? दोघांमध्ये आंबटपणा कधीच येऊ नये म्हणून बोरं. त्यानंतर हरभऱ्याचे घाटे. घाटे का घेतात माहिती आहे का? संसारामध्ये कधीच घाटा येऊ नये, नफ्यातच राहू आपण या हेतून हरभऱ्याचे घाटे. नंतर गाजर, पुन्हा हुरडा घेतो बाजरीचा, ज्वारीचा, गव्हाच्या ओंब्या, अशा प्रकारचा तो रानमेवा आपण घेतो आणि काय करतो त्या ठिकाणी भगवंताला परमंदाला तुम्ही आम्ही एकमेकींना त्या भगवंताकडे वाहन देतो. आणि ते वाहन देत असताना या ठिकाणी जो सण तुम्ही साजरा करतात ना तो कशासाठी करतात? पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, बरोबर की नाही? हा तुम्ही सण करताय त्याच्यासाठी काय आपण आपली भागना काय असते भगवंताकडे आपण काय करतो पतीचं आयुमर्यादा त्या ठिकाणी मागत असतो. आणि हे सण करता असताना दोन वेळेस महिला मंडळ काय करतात, आपल्या पतिराजांसाठी दोनदा भगवंताकडे प्रार्थना करतात. तुम्ही मंडळी करतात का नाही बायकोंसाठी? आठवतं का कधी केलेलं? नाही ना महाराज, हे दुर्भाग्य आहे. परंतु आपलं भाग्य मोठे आहे, आपण भारत देशामध्ये जन्माला आलो आणि आल्यानंतर ह्या संस्कृतीमुळे काय झालं, तुम्हा आम्हाला या ठिकाणी सर्व पुरुष वर्गांचं भाग्य मानलं पाहिजे की ह्या माता माऊल्या त्या असणाऱ्या पतिराजासाठी दोनदा आयुष्य मागतात. एकदा कधी? वट सावित्रीला, वटपौर्णिमेला काय करतात? वडामाला पाव. त्या ठिकाणी वडापाव नाही बरं का, वडामाला पाव म्हणजे त्या सांगतात वडाला की मला त्या ठिकाणी काय कर, पावन हो आणि माझ्या पतिराजाचं आयुष्य वाढू दे, ह्यासाठी तुम्ही आम्ही हा सण करतो. आणि मग ही जी गाय पाच गाडगी असतात ना तुमच्या, आम्ही जे पूजेला घेतो ही पाच गाडगी म्हणजे त्यातलं एक गाडगा आपला स्वतः असतो बरं का, आपण स्वतः. ती चार गाडगी म्हणजे काय माहिती आहे का? स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असे चार प्रकारचे देह मानले जातात. ते म्हणजे ती ही चार गाडगी आणि ती पाचवं गाडगं आपलं. आणि हे आपण काय करतो, भगवंताच्या त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताला समर्पित करतो आणि त्याला सांगतो की या ठिकाणी आयुष्य वाढू दे, याच्यातले जे काही सूक्ष्म आणि असणारं आमचे स्थूल शरीर आहे, महाकारण कारण शरीर आहे, त्याचं काय होऊ दे, भेदन होऊ दे, त्या ठिकाणी त्यातला भेद निघून जाऊ दे आणि आम्ही भगवंताशी एकरूप होऊ दे. हे त्यामागचं खरं कारण आहे आणि त्यामागसाठी हा मकर संक्रांतीचा सण आहे महाराज. या सणाला या ठिकाणी हा सण साजरा करत असताना काय म्हणतात महाराज, सांगायचं ठरलं तर मकर संक्रांतीला असं काही पर्व आहे म्हणजे काय, हा काय पर्वणीचा काळ आहे. जसा तुम्ही आम्ही म्हणतो की नाही तीर्थक्षेत्र पर्व काळ, त्याप्रमाणे ही पर्वणी आहे. तीर्थ म्हणजे काय? पाणी. मग ते पाणी कोणतं, कोणत्या पाण्याला तीर्थ म्हणतात? जे आपल्यातले दोष जे ठिकाणी स्नान केल्यानंतर आपल्यातले दोष निघून जातात त्या पाण्याला आपण काय म्हणतो, तीर्थ म्हणतो. क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्यातले दोष निघून जातात आणि त्या क्षेत्राला काय म्हटलं जातं,
क्षेत्र म्हटलं जातं तसं हा काय आहे, पर्वणीचा काळ आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात काय, हा काय पर्व काळ आहे तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला तो परत पुन्हा आपल्यामध्ये येईल किंवा नाही सांगता येणार नाही. हा पर्व काळ म्हणजे काय, या ठिकाणी दोन प्रकारे चिंतन करता येईल आपल्याला. मग हे असं असणारं पर्व काळ, आणि हा पर्व काळ आज आहे, आणि हा असणाऱ्या पर्व काळामध्ये ही सौम्य क्रांती आहे की या पर्व काळामध्ये तुम्ही आम्ही काहीतरी चांगली क्रांती करू शकतो, काहीतरी घडवू शकतो. परंतु ती करत असताना क्रांती कशाला म्हणायची, नाही तर मग एखाद्या असणाऱ्या मुलाने वडिलांना न विचारताच एखादं घर भाड्याने देऊन टाकलं किंवा असणारं स्वतःचं घर विकून टाकलं, याला क्रांती म्हणाल का? नाही म्हणणार आपण, ती क्रांती नाही झाली. त्या ठिकाणी आपल्याला संक्रांती का, तर त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्याकडे स्वतःकडून अंधाराकडनं प्रकाशाकडे आपण गेलं पाहिजे, मृत्यूकडनं अमरत्वाकडे जायचं आहे आपल्याला. असणारं आपलं जीवाचं जे काय आहे ते मोक्षपणाला लावायचं आहे. आणि ह्या देहासाठी तुम्ही आम्ही आलात ना, मोक्षप्राप्ती करूनसाठी घेण्यासाठी तुम्ही आम्ही आलो. आणि म्हणून या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मग हा पर्व काळ आहे, हा पर्व काळ पुन्हा येणार नाही. बघा या पर्व काळामध्ये तसं तुम्ही आम्ही दररोज गंगेला स्नान करतो, बरोबर की नाही? एखादा मनुष्य दररोज गंगेमध्ये स्नान करत असेल, परंतु ते स्नान करत असताना त्याला लागणारं पुण्य हे काय आहे, पुण्यच आहे महाराज. परंतु ते स्नान त्यांनी जर पर्व काळामध्ये केलं, ग्रहणामध्ये केलं, तर त्या ठिकाणी त्याला काय होणार आहे, त्या पुण्यामध्ये वाढ होणार आहे. तद्वत हा जो काय आहे, काय पर्व काळ आहे, तो तुम्हा आम्हाला परमार्थामध्ये परमार्थ करत असताना, आपल्याला साधनापर्यंत जात असताना काय करणार आहे, हा पर्व काळ सहाय्य करणार आहे, मदत करणार आहे. आणि म्हणून असा हा पर्व काळाचा दिवस आहे. आणि बघा, सांगायचं ठरलं तर जसा एखादा सायकलवाला आपल्या सायकलवरती आणि भारा घेऊन चाललाय, जात असताना तो जड आहे सायकलीवरती, तो पॅन्डल मारतोय, दमून गेलाय अक्षरशः. परंतु त्याच वेळेस जर जो त्या दिशेने चालला आणि त्याच दिशेने सोसाट्याचा वारा आला, तर त्या ठिकाणी त्याला काय करावं लागेल महाराज, पॅन्डल मारायची गरजच पडणार नाही. त्याला काय करावं लागेल, उलट ब्रेक दाबावे लागतील. तो काय करणार आहे, वारा त्याला सहाय्य करणार आहे ना. तद्वत तुम्ही आम्ही या ठिकाणी सत्कार्य करतोय, सत्कर्म करत असताना तुम्हा आम्हाला या ठिकाणी असे असणारे पर्व काळ परमार्थ करत असताना, साधना करत असताना काय करतात, या ठिकाणी सहाय्य करतात. म्हणून हा पर्व काळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला, बरोबर आहे महाराज. परंतु या ठिकाणी तुकोबारायांनी अनेक जन्मामध्ये साधना केल्या, अनेक जन्मामध्ये, एका जन्मात घडलं का त्यांना, कारण बहुनाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, या ठिकाणी बहु जन्मामध्ये त्यांनी साध्य केलं, भगवंताची प्राप्ती केली, भगवंताची सेवा केली. एवढंच नाही, आप तुम्ही आम्ही देखील काय म्हणतो आता या ठिकाणी, आज पर्व काळे म्हटलं तर आपण आज काय दान धर्म केलं म्हणजे आपल्याला पुण्य मिळणार, परंतु ते करत असताना एकाच वेळी ते घडणार नाही आहे ना महाराज. त्यासाठी काय केलं पाहिजे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे एकाच जन्मात घडत नाही, त्यासाठी सायास करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात, अट्टहास करावा लागतो परमार्थाचा, तेव्हा हे साध्य होत असतं. आणि असा असणारा हा आज पर्वणीचा काळ, हा पर्व काळ आहे महाराज. या ठिकाणी अभंगाचं द्वितीय चरण काय, साधला हा पर्व काळ, हेच खूप महत्त्वाचं या ठिकाणी विशेष या अभंगामध्ये आहे की हा पर्व काळ आहे तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये साध्य झाला आहे. आणि तो साध्य झालेला पर्व काळ त्याचं तुम्ही आम्ही काय करून घेतला पाहिजे, आज उपयोग करून घेतला पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी असणाऱ्या साध्याची प्राप्ती करून घेण्यासाठी, साध्यापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी अनेक साधनं सांगितली तुम्हा आम्हाला. त्या साधनांवरती आरूढ होऊन त्या साध्यापर्यंत जर आपण गेलो, तर हा जीवनामध्ये नक्कीच तुमचा आमचा पर्व काळ होईल, काय होईल, साध्य होईल. बरं ठीक आहे महाराज, आतापर्यंत आम्हाला कळलं हा पर्व काय काळ कार्य करणार आहे, आपल्याला सहाय्य करणार आहे, मदत करणार आहे, हा एक भाग झाला. आणि दुसऱ्या अर्थाने महाराज म्हणतात की हा पर्व काळ म्हणजे काय आहे, हा मानव शरीर आहे, देह आहे, जो मला साध्य झाला, मिळाला, हे माझ्यासाठी काय आहे, मोठा पर्व काळ आहे. कारण या ठिकाणी बघा, जन्म भेटणं खूप अवघड आहे, नाही का? या ठिकाणी छंदीर हातात आणि निघून जातात, त्यांना त्या ठिकाणी आत्मज्ञानाचं ज्ञान नाही. ते ज्ञान कुठे, फक्त निज तत्वे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, मनुष्य बाहुले निज तत्वाचे ज्ञान जे आहे ना, ते मनुष्याच्याच देहामध्ये आहे. आणि म्हणून असं असणारा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला या ठिकाणी आज काय झालाय, एक वर्षाची गणना
नरदेह दुर्लभ जाना, या ठिकाणी नरदेह कसा आहे, दुर्लभ जाना, परंतु हा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला याची किंमत तुम्हा आम्हाला कळली का? नाही कळली. भगवंताला नरदेह मिळाला नाही, परंतु कळाला. साधू संतांना मिळालाही आणि कळालाही. तसं जीवाला मात्र नरदेह मिळाला पण कळाला नाही. एक धनगर होता, धनगर, आणि तो काय करायचा, आपल्या मेंढ्या घेऊन रानामध्ये चरायला घेऊन जायचा. एके दिवशी काय झालं, त्याला रानामध्ये चरत असताना त्या ठिकाणी एक चमकणारा दगड त्या ठिकाणी दिसला, गारगुटीसारखा. आणि त्याने तो काय केला, घेतल्यानंतर पाहिलं आणि त्याला ते खूप आकर्षित दिसलं की हा काय चमकतोय, चमकतोय. म्हटल्यानंतर त्याने तो घेतला आणि आपल्या असणाऱ्या आवडत्या मेंढीच्या गळ्यात तो बांधला. बांधल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा नित्यनेम असायचा, उठायचा आणि मेंढ्या घेऊन रानात घेऊन चरायला जायचा. असं करत असताना एके दिवशी त्या रानामधून एक व्यापारी आणि आपला व्यापार करण्यासाठी जात असताना त्याने ते पाहिलं की त्या मेंढीच्या गळ्यामध्ये काय आहे, चमकणारा दगड आहे. महाराज, बघितल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं की एवढा असणारा हा दगड, एवढा अनमोल किमतीचा तो काय होता, हिरा होता. आणि ते कोणाच्या लक्षात आलं, त्या व्यापाऱ्याच्या. आणि आल्यानंतर त्याने त्या मेंढपाळाला विचारलं आणि सांगितलं, बाबा रे, हे तू काय केलं आहे? तर त्याने सांगितलं, काही नाही म्हणे, ही माझी काही आवडती मेंढी आहे आणि याच्या गळ्यामध्ये मी हे मला असं असं भेटलं, मी ते त्याच्या गळ्यात बांधलंय, तो दगड बांधलाय गळ्यात. असं म्हटल्यानंतर व्यापाऱ्याला वाटलं, आता आपल्याला या ठिकाणी तो प्राप्त करून घेता येईल. आणि म्हणून त्याने त्याला जवळ घेतलं आणि प्रेमाने म्हणू लागला, दादा रे, तुला मी काय करतो, या ठिकाणी ना 500 रुपये देतो, परंतु तो काय कर, तो असणारा दगड मला देऊन टाक. तो विचार करतो मेंढपाळ आणि म्हणतो, नाही नाही, तो मी काय देऊ शकत नाही, मला तो आवडला आणि तो माझ्या आवडत्या मेंढीच्या गळ्यात आहे, त्यामुळे मी काय तुला देणार नाही. असं म्हटल्यानंतर तो पुन्हा त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो, नाही बाबा, तुला अजून 200 रुपये देतो वाढून मी, पण तो मला दे. तरी तो नाहीच म्हणतो. असं करता करता त्या ठिकाणी त्या असणाऱ्या दगड्याची किंमत हा व्यापारी काय करतो, हळूहळू वाढवू लागतो. आणि वाढता वाढता तो 5000 जाऊन पोचतो. आणि तेव्हा याच्या लक्षात येतं, कोणाच्या, मेंढपाळाच्या, जागेत ना लक्षात येतं महाराज की हा असणारा माणूस, मनुष्य, मी नाही म्हणत असताना या असणाऱ्या दगडाची किंमत काय करतोय, वाढवत चालला. ज्या अर्थी हा किंमत वाढवतो त्या अर्थी हा नक्कीच दगड नाही, काय आहे तो, काहीतरी अनमोल किमतीचा रत्न असला पाहिजे. त्यामुळेच हा या ठिकाणी व्यापारी वाढवत चाललाय भाऊ. असं म्हटल्यानंतर आणि मग त्याच्या लक्षात आलं, तद्वत तुम्हा आम्हाला हा नरदेह प्राप्त झालाय महाराज, पण त्याची किंमत तुम्हा आम्हाला कळाली नाही. आपण काय केलं, हा नरदेह कोण आपल्या आवडत्या मेंढीच्या गळ्यात बांधला. आपल्या आवडत्या मेंढ्या कोणत्या माहिती आहे का महाराज, कोणत्या, गैरसमज करून घेऊ नका बरं का. आपली आवडती मेंढी विषय महाराज, जे काही रस, रूप, गंध हे विषय आहेत ना, ते तुमचे आमचे काय आहे, त्या ठिकाणी मेंढी आहे. आणि असणाऱ्या त्या मेंढीच्या गळ्यामध्ये अनमोल किमतीचा नरदेह मिळाला तुम्हा आम्हाला. आपण काय केलं, आपण त्या असणाऱ्या विषयांमध्ये गुंतवला. परंतु महाराज सांगत असतात की विषय एवढे अवघड आहेत ना महाराज, या विषयाचं जेवढं आपण सेवन करू ते तेवढे सुटत नाही. आणि या विषयामध्ये माणूस अडकल्यामुळे त्याला इतरत्र भान राहिलं नाही. या विषयामध्ये माणूस एवढा गुंतून जातो की विषय ओढी मन, नाही का, या युक्तीप्रमाणे त्या विषयामध्ये एवढा रमून जातो की त्याला मिळालेला नरदेह कशासाठी मिळाला आहे याची सुद्धा जाणीव राहत नाही. आणि म्हणून पूर्ण आयुष्य निघून जातं, परंतु किंमत कळत नाही महाराज की कशासाठी हा भगवंताने आपला नरदेह दिला असेल आणि आपण काय करतोय. एवढा अनमोल किमतीचा नरदेह ज्यावेळेस आपण अनेक जन्म घेतो, कोट्यानुकोटी फेरा त्या ठिकाणी आपल्याला फिरून यावं लागतं, प्रत्येक युनीमध्ये जन्म घ्यावा लागतो, तेव्हा हा नरदेह प्राप्त होतो. आणि एवढ्या सर्व युनीमधून फिरून आल्यानंतर अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त होतो. परंतु तुम्ही आम्ही काय करतो, विषयामध्ये त्या ठिकाणी त्याला गुंतवतो, माया जाळीत अडकवतो. माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, तो संपतीचे वारे म्हण
दानी माझे घरे तो संपारे हे तो संपाती देवारे कारे जाईल गारा पुत्र स्मशानापर्यंत लोक येत असतात, पण त्या ठिकाणी जळत असताना एकट्यालाच जळावं लागतं. म्हणून नरदेह तुम्हा आम्हाला हा मिळाला ना, त्याचं काय केलं पाहिजे? तुम्ही आम्ही प्राप्त झालेला नरदेह जाणून घेतला पाहिजे की त्या शरीरात असलेल्या जन्मामध्ये त्या जन्माचं सार्थक म्हणून ज्यासाठी कशासाठी मिळाला, मोक्षासाठी तुम्हा आम्हाला हा नरदेह मिळाला आहे. तो त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला पोहोचायचं आहे. आणि त्या मोक्षापर्यंत जात असताना अनेक साधनांची काय करायची तुम्हा आम्हाला, त्या ठिकाणी साधनं करायची आहेत. पण ती साधनं करत असताना ती साध्य झाली पाहिजे, साध्या प्रथम ते आपल्याला कळलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हा आम्हाला आता काय झालं, मनुष्य देह मिळाला आता या ठिकाणी मिळाला, आणि मग आता कळायला देखील काय, या ठिकाणी सर्व नश्वर आहे, नाशिवंत आहे. मग आता काय केलं पाहिजे, साध्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे ना. मग त्यासाठी साध्य काय आहे, भगवंताची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती आहे. मग त्या भगवंतापर्यंत जाण्यासाठी अनेक साधनं सांगितलीत, योगा साधनं सांगितलीत, उपासना सांगितली, अनेक युगामध्ये अनेक प्रकारची साधनं सांगितलीत. परंतु ती सर्व साधनं साध्य करण्यासाठी या कलियुगामध्ये शक्य का ते, या कलियुगामध्ये नाही ना महाराज शक्य. आणि हे अशी असणारी आवड असणारी साधनं आमच्या ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला सोपी करून दिली. आणि या ठिकाणी हा असणारा परमार्थ तुमच्या आमच्यासाठी, हे असणारं ज्ञानाचा भंडार, मोक्षाचं त्या ठिकाणी काय केलं तुमच्या आमच्यासाठी, हे ज्ञान त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला दिलं. कारण बघा, ज्यावेळेस ज्ञानोबरायांचा जर आपण काळ पाहिला तर त्या ठिकाणी ज्ञानोबराय आणि असणारे सर्व साधू संत, त्या काळचा आपण विचार जर केला तर त्या ठिकाणी कोणाला परमार्थ करायचा अधिकार होता का? नाही ना. ज्यावेळेस निवृत्तीनाथांचा आपण पाहिलं की त्यावेळेस एक गुरु एक शिष्य परंपरा चालत आली होती, परंतु ती कोणी मोडीत काढली, आमच्या ज्ञानोबरायांनी मोडीत काढली. आणि असणारा मोक्षाचा मार्ग तुमच्या आमच्यासाठी खुला करून दिला. म्हणून तुम्ही त्या साधनेचा नवे नवे या ठिकाणी आपण जे धर्ममंडपात उभे आहोत, या ठिकाणी जे काही आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी नवे नवे भगवंताचा नामघोष करतोय, हे सर्व श्रेय कोणा जातं, माऊलींना जातं. आणि म्हणून या ठिकाणी असणारं मोक्षापर्यंत जाण्याचं साधन तुम्हा आम्हाला मिळालंय. हा पर्वकाळ तुम्हा आम्हाला काय झालाय, साध्य झालाय. हा पर्वकाळ आहे, नरदेह देखील मिळणं काय आहे, पर्वकाळ आहे. हा पर्वकाळ तुम्हाला जर साध्य झाला तर त्याचं काय करून घेतलं पाहिजे, आपण उपभोग करून घेतला पाहिजे, उपयोग करून घेतला पाहिजे. असं नर पुन्हा हा पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये साधेलच असं नाही. कारण काही पर्वकाळ असे आहेत महाराज की त्या ठिकाणी कपिला षष्टीचा जर विचार केला, कपिला षष्टी काय आहे, एक पर्वच आहे ना. ती कपिला षष्टी वर्षातून कधी येते, वर्षातून येते का? नाही ना. 65 वर्षांनी ती एकदा येत असते. मग ती तुम्हा आम्हाला साधेलच असं नाही. म्हणून आणि जरी साधली तर त्याच्यापेक्षा महत् भाग्य कोणतंच नाही. अशी असणारी कपिला षष्टी, अशा अनेक प्रकारचे पर्व तुमच्या आमच्या काळामध्ये येत असतात. आणि म्हणून हे पर्व काळ तुम्ही आम्ही साध्य जर केलं, त्याचं जर आपण या ठिकाणी त्या पर्व काळामध्ये साधना केली, तर त्या ठिकाणी निश्चितच त्याचं फल तुम्हा आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. असं असणार आहे पर्व काळ महाराज म्हणतात. मी तुकाराम महाराज म्हणतात, मी काय केलं, साध्य केलं. आणि साध्य केलं असताना भगवंताची प्राप्ती करून घेतली, आणि घेतल्यानंतर अनेक जन्माचं पुण्य त्या ठिकाणी मी लावलं, तेव्हा हे साध्य झालं. साध्य झाल्यानंतर महाराज म्हणतात, मी त्या ठिकाणी साध्य झाल्यानंतर महाराज अभंगाच्या प्रथम चरणा म्हणतात, त्याचं फल श्रुती सांगतात. देवतीळी आला,
प्रेमतिला सदला पर्व कर सदला पर्व उपयोग करून घेताना हा पर्वकाळ केला, साध्य केलं, काय केलं मी भगवंताला कशात आणलं, देवतिळी आला, गोडे गोड जीव झाला, असणाऱ्या या मनुष्य देहाचा मी उपयोग केला, साधना केली, अनेक जन्माच्या साधना या ठिकाणी माझ्या फलद्रूप झाल्या, आणि फलद्रूप झाल्यानंतर काय झालं, देवतिळी आला. मग आता या ठिकाणी अनेकांना प्रश्न पडतील की देव या ठिकाणी तिळात आला म्हणजे नक्की काय झालं. तिळ म्हणजे कोणाला म्हटलंय, तिळ हे जीवाला म्हटलंय महाराज. तद्वत तिळाला काय म्हटलं, जीवाला तिळ म्हटलेले, आणि तो असणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी अव्यक्त निराकार नाही ज्या आकार अशा प्रकारचा पांडुरंग परमात्मा आहे, त्याला आकार रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया असा असणारा तो अखलकोट ब्रह्मांड नायक, आणि तो या जीवामध्ये आला. प्रश्न पडतो की नाही तुम्हा आम्हाला, जीवामध्ये तो असणारा ब्रह्मांडाचा नायक चालक आणि मालक कसं काय या जीवामध्ये आला, बरोबर परिच्छिन्न आहे की नाही. कारण त्या ठिकाणी जीवाचं जर आपण पाहायला गेलं तर हा जीव कसा आहे, या ठिकाणी बंधनात अडकलेला आहे, आणि भगवंत कसा आहे, परिच्छिन्न हा जीव आहे, परंतु भगवंत त्या ठिकाणी त्याला सजाती विजाती धर्म नाही आहेत महाराज. आणि असा असणार तो भगवान परमात्मा ह्या जीवामध्ये आला. बघा त्या ठिकाणी महाराज म्हणतात की कसं काय शक्य, नाही का आपण काही ठिकाणी म्हणतो काही भेद असल्याशिवाय भेद असतात, जरी तो भगवंत आणि आपण एक आहोत, परंतु त्या ठिकाणी काय आहे, भेद आहे ना. मग ते भेद, मग भेद असल्यामुळं देव आणि तीळ तो भगवंत परमात्मा आपल्या जीवामध्ये कसा आला, किंवा आपण त्या ठिकाणी एकरूप कसा झाला, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हा आम्हाला पडला असेल. परंतु ते असताना महाराज म्हणतात की बघा अनेक प्रकारचे भेद आहेत, परंतु भगवंत ज्यावेळेस आपण भगवंताची भक्ती करतो, भगवंताला मनापासून त्या ठिकाणी श्रद्धेने पुजतो, आणि काही ठिकाणी म्हणतात ना की श्रद्धेने भगवंताची प्राप्ती करून घेता येते, पण श्रद्धेने त्याला प्राप्त करून घेत असताना ते त्याच्यासाठी काय लागते, तत्परता लागते. श्रद्धा असून उपयोगाची नाही ना महाराज, त्यासाठी तत्परता देखील असली पाहिजे. तत्पर राहिलो तरच आपल्याला भगवंत परमात्मा भेटणार आहे. नुसतं आपण श्रद्धेने पूजा अर्चा केली, आपण अनेक जण या ठिकाणी भगवंताचे काय करतो, जीव प्रत्येक या ठिकाणी कोणी ना कोणी, माता माऊल्या असतील, पुरुष मंडळी असतील, प्रत्येक कोण ना कोण कोणत्या ना कोणत्या देवाला त्या ठिकाणी पूजत असतात, मानत असतात, बरोबर की नाही. परंतु ते करत असताना तुम्ही आमची भक्ती कशी आहे, वार बदलला की भक्ती
सर्व साध्य होत असतं. या ठिकाणी मी काय सांगत होते आपल्याला, भेद सांगत होती, भेद बरोबर की नाही. या ठिकाणी जीवाचा आणि देवाचा भेद आहे. सजाती विजाती धर्म देवाकडे आहेत, जीवाकडे परिच्छिन्नता आहे. आणि त्यामुळे असं असताना बघा, परंतु माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे जे कर्म आहेत ना ते काही केले जायचे. शूद्राला जे पूर्वी किंवा आत्ता देखील जे एखादा शूद्र असेल किंवा कनिष्ठ असेल, कोणी का असेना, पण ब्राह्मण असेल, त्याने जर भगवंताची भक्ती केली त्या ठिकाणी त्याला फळ कसं आहे, सारखंच आहे. आणि तीच पूजा शूद्राने केली त्याला देखील फळ कसं मिळतं, सारखंच मिळतं ना. त्या ठिकाणी भेद आहे का भगवंताकडे? नाही. कोणीही जा त्याच्याकडे, कटनट यावे, शुद्ध होऊनही जावे, त्या ठिकाणी भगवंताकडे भेद नाही. परंतु आणि मग असं असणार तर भगवंत आहे, भेदविरहित आहे. तसं जर तुमचा आमचा जर विचार केला ना महाराज, तुम्ही आम्ही आज काय करायला निघालो आहेत, भेद नष्ट करायला निघालो आहेत, नाही का? बघा, सांगायचं ठरलं जर क्लास वन अधिकारी असेल, या ठिकाणी क्लास वन अधिकारी असेल आणि दुसरा त्या ठिकाणी त्याच सरकारच्याच नोकरीवरती पगार करत असेल, परंतु त्या ठिकाणी तो काय असतो, क्लास वन अधिकारी कुठं राहतो, बंगल्यामध्ये राहत असतो. आणि त्याच बंगल्यामध्ये सरकारचाच पगार घेऊन काम करणारा नोकर कुठं असतो, त्याच्याच बंगल्यामध्ये. हा भेद नष्ट होईल का? नाही होऊ शकत. परंतु असा भेद मात्र आमचा भगवंत करत नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून महाराज म्हणतात की देव तिळी आला, आम्ही त्याला काय केलं, त्या ठिकाणी असणाऱ्या त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये आम्ही विलीन झालो. नवे नवे जीवशिव ऐक्य आम्ही साधलं. त्या कसं साधलं, ज्याप्रमाणे तिळामध्ये गुळ मिळाल्यानंतर काय होतं महाराज, ते तीळ तीळ राहतं का, कडू लागतं का, कसं लागतं, गोड लागतं की नाही. त्या ठिकाणी महाराज म्हणतात ते भगवंत रूपी त्या ठिकाणी असणारे कोण आहे, भगवंताला कसली उपमा दिली, गुळाची उपमा दिली त्या ठिकाणी. आणि भगवंताला गुळाची उपमा देत असताना, कारण बघा, एखाद्याला जर आपण उपमा द्यायची ना तर त्याला त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, सादृश्यपणा काहीतरी असला पाहिजे ना, काहीतरी सामान्य त्या ठिकाणी समन्वय साधणारं काहीतरी असलं पाहिजे, तेव्हा ते त्या ठिकाणी उपमा दिलेली योग्य असते. त्यामुळे भगवंताला या ठिकाणी महाराजांनी कशाची उपमा दिली, गुळाची उपमा दिली. मग आता गुळाची उपमा दिली म्हणजे भगवंत कसा आहे, काळा आहे. मग गुळ कसा आहे, काळा आहे का म्हणून दिली का? नाही ना. त्या ठिकाणी भगवंत गोड आहे, गुळ कसा आहे, गोड आहे. आणि असणारा ते गुळ आणि भगवंताला त्याची उपमा दिली, कारण मग कशीच सांगून गेली की हा अभंग कसा आहे, रूपकात्मक आहे, रूपक केलं ह्या ठिकाणी महाराजांनी भगवंताला. आणि हे असं असणारं ती आणि गुळ ज्यावेळेस एकत्र येतं, एकजीव होतो, त्यावेळेस ते तीळ तीळ राहत नाही किंवा गुळ गुळ राहत नाही. त्यांची काय होती त्या ठिकाणी, गोड असं प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला त्याचं एकत्रितपणा झाल्यानंतर ते गोड लागतं. तद्वत महाराज म्हणतात की देव तिळी आला, ज्यावेळेस भगवंताची प्राप्ती मला होईल, मोक्षाची प्राप्ती होईल नवे नवे, ज्यावेळेस मला चराचरामध्ये भगवंत दिसू लागेल, तेव्हा देव तिळी आला आणि गोडे गोड जीव झाला. त्या ठिकाणी भगवंत माझ्या स्वरूपामध्ये भगवंताची प्राप्ती मला झाली आणि त्या ठिकाणी असणारा माझा जीव कसा झाला, गोडे गोड झाला. भगवंत कसा आहे, गोड आहे महाराज, आनंद स्वरूप आहे, नित्यारम त्या ठिकाणी असा असणारा भगवान परमात्मा आहे आणि तो त्या ठिकाणी मला साध्य झाला म्हणून काय झालं, गोडे गोड जीव झाला. बरं, हे झाल्यानंतर महाराज म्हणतात या ठिकाणी हे सर्व करत असताना मात्र मला त्यासाठी काय करावं लागलं, त्याची साधना करावी लागली. आणि हे सर्व साधना करत असताना माझ्या जीवनामध्ये अनेक मी पर्वकाळ त्या ठिकाणी पाहिले, पर्वकाळ माझ्या जीवनामध्ये आले नाही असं नाही, येऊन गेले, परंतु हे मकर संक्रांतीचं जे काही पर्व आहे ते माझ्या जीवनामध्ये काय झालं, आता साधल्या गेलं. आणि साधल्या गेल्यामुळे तर भगवंत मला या ठिकाणी त्या भगवंताची प्राप्ती झाली आणि त्यामुळे माझा जीव कसा झाला, गोडेगोड झाला. आणि म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, साधला हा पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ, पर्व काळ.
अन्नमय कोश बुद्धिमय कोश अशा प्रकारचे जे आपले पाच कोश आहेत त्याचं काय झालं भेदन झालं आणि ते झाल्यानंतर असणारं ज्ञान तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी असणारं ते भगवंताचं ज्ञान असणारं आमच्या तुकारवाऱ्यांना काय झालं साध्य झालं आणि ते प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी म्हणतात की ते प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या स्वरूपात आणि भगवंताचं काय झालं ऐक्य झालं आणि म्हणून त्या ठिकाणी मी काय केलं हा असणारा पर्व काळामध्ये त्याची साधना केली म्हणून साधला हा पर्व काळ या निर्देहामध्ये येऊन मी त्याची असणारं माझ्या शरीराचं भेदन केलं आणि केल्यानंतर त्या ठिकाणी मला अतिज्ञान इंद्रियाचं ज्ञान झालं आणि भगवंत स्वरूप मी होऊन गेलो म्हणून साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ आता मळाविषयी बोलायचं गेलं तर मळ विक्षेप अशा अनेक प्रकारचे मळ त्या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये देखील हे सर्व प्रकारचे मळ आहेत ना महाराज परंतु ते घालण्यासाठी बघा तुम्ही आम्ही मळ घालण्यासाठी अनेक प्रकारची साधनं करतो की नाही पण कोणते बाह्यरंगाचे नाही का या असणाऱ्या बाह्यरंगाला तुम्ही आम्ही एवढं नटवतो महाराज या बाह्यरंगासाठी तुम्ही आम्ही काय करत नाही नको प्रकार एखादा जर साबण आला एखादा नवीन साबण प्रोडक्ट त्या ठिकाणी बाजारामध्ये आलं मार्केटमध्ये प्रसिद्ध झालं तर लगेच तुम्ही आम्ही काय करतो ते घेऊन घरी येतो एवढंच नाही तर फेसवॉश वापरतो साबण वापरतो सेंट वापरतो नाही का अनेक मला काय सांगता येत नाही कारण मी ते वापरत नाही महाराज त्याच्यामुळं कोणते प्रोडक्ट येतील काय सांगता येत नाही अशा अनेक प्रकारचे एवढंच नाही महाराज माता माऊल्या आमच्या बाह्यरंग सजवून माझ्याशी 8 दिवस झाले काय बोलत नाही चालत नाही काय झालं कोणती चिंता तुम्हाला एवढी सतावते की त्या चिंतेमुळे तुम्ही आज पूर्ण खालावत चालला आहात हे बघ असं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या दासीच्या डोळ्यातनं टपटपा पाणी गळू लागलं आणि ती सांगू लागली की काय सांगावं तुम्हाला तुम्ही मोठ्या घरच्या आहात आणि माझं दुःख खूप या ठिकाणी अवघड आहे असं सांगितल्यानंतर सांगितलं मीराबाईंनी तुम्ही सांगा काय असेल ते सांगा निसंकोच होऊन सांगा असं म्हटल्यानंतर त्या दासीने सांगितलं काही नाही काल कारण कधी एकदा त्याला असं वाटलं तर कधी एकतो जो असणारा योग जुळून आला आहे आणि त्या आनंदाच्या भारात तो आला बघा काही गोष्टी अशा असतात की त्या वयामध्येच ते आपण संपादन केलं पाहिजे नाही का प्रथम निर्जितम विद्या असं प्रकारचं या ठिकाणी अनेक सांगितलंय प्रथम आपण काय केलं पाहिजे विद्या संपादन केली पाहिजे ज्ञान कमवलं पाहिजे दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण काय केलं पाहिजे धन कमवलं पाहिजे तिसऱ्या अवस्थेमध्ये त्याचं आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी त्याचा वापर करता आला पाहिजे आणि चौथी जी अवस्था आहे ज्यावेळेस तुम्हा आम्ही हे आपलं असणारा निर्देह सोडून जाणार आहोत ना त्यावेळेस ते पुण्य काय येतं तुमच्या आमच्या कामी येत असतं मग असं असणारं असा कोणत्याच प्रकारचा त्यांनी विचार न करता त्या ठिकाणी तो धावत पळत गेला आणि मीराबाईंना म्हणू लागला की तुम्ही खरंच माझ्याशी लग्न करणार त्यावेळी संत मीराबाई म्हटल्या हो मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे परंतु माझी एक अट आहे म्हणे
म्हणे त्यांनी कोणत्याही प्रकारचा विचार मागे पुढे न करता म्हणे कोणतीही अट असू द्या ती मला मान्य आहे. संत मीराबाईने सांगितलं बघ हा या ठिकाणी मी माझी अशी अट आहे की तू या ठिकाणी असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या समोर न हलता 8 दिवस काय करायचं या ठिकाणी बसून तू त्याचं नामस्मरण करायचं आणि ते नामस्मरण करत असताना तू 8 दिवस काय करायचं पाणी देखील प्यायचं नाही त्या ठिकाणी बसून त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आणि ते करत असताना तुला मध्ये सुटका कशालाच भेटणार नाही. त्या मुलाने देखील सांगितलं ठीक आहे जर मला त्या ठिकाणी तुमच्याशी लग्न करायला मिळत असेल योग जर प्राप्त होत असेल तर मी काहीही करायला तयार आहे नाही का तुमच्यासाठी काही पण असं म्हणून त्या ठिकाणी त्याने त्या ठिकाणी ध्यानस्थ बसला आणि सांगितलं आणि बसल्यानंतर त्याने त्या ठिकाणी असणाऱ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि ते नामचिंतन करत असताना महाराज तो ध्यानस्थ झाला. ध्यानस्थ झाल्यानंतर त्याची देहीची विदेही अशी अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाली. स्वतःचा त्या ठिकाणी स्वरूपाला तो विसरून गेला आणि सांगितल्याप्रमाणे मीराबाईने सांगितलं की काहीच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. या न्यायाने की त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 8 दिवस त्या भगवंताचं नामस्मरण केलं भजन केलं आणि भजन केल्यानंतर आणि 8व्या दिवशी आमच्या संत मीराबाई त्याच्यासमोर वरमाला घेऊन उभ्या राहिल्या. राहिल्यानंतर मात्र असणाऱ्या त्या मुलाला उठवलं आणि सांगितलं की उठ मी तुझ्याशी आता लग्न करायला तयार आहे. सांगितल्याप्रमाणे तू या ठिकाणी नामस्मरण केलं आणि केल्यानंतर उठवल्यानंतर त्या ठिकाणी असणारा तो मुलगा त्यांच्याकडे कोणत्या भावनेने आला होता लग्न करण्याच्या भावनेने आला होता परंतु भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे त्याच्यामध्ये असणारे षडविकार त्या ठिकाणी काय झाले नष्ट झाले आणि त्याला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं त्या असणाऱ्या मीराबाईंचं गुरुत्व पत्करलं आणि त्या ठिकाणी त्यांचे शिष्य होऊन राहिले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय त्या भगवंताचं जर नामस्मरण केलं भक्ती केली तर आपल्यात असणारे षडविकार त्याची काय होत असते या ठिकाणी निवृत्ती होत असते आणि अशा प्रकारची निवृत्ती करण्यासाठी महाराज म्हणतात साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ त्या ठिकाणी निघून जातो. तो मळ घालवण्यासाठी त्या कशाच्या जोरावर करावं लागतं ते नामस्मरणाच्या जोरावर करावं लागतं. आणि या कलियुगामध्ये एकच साधन सांगितलं काय सांगितलं नाम साधनच सांगितलं हे संकीर्तनच सांगितलं अनेक युगामध्ये अनेक साधनं सांगितली परंतु या असणाऱ्या धावपळीच्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये तुम्हा आम्हाला ते सर्व करणं शक्य नाही म्हणून ठाईच बैसोनी करा एक चित्त नाही का त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि ते नामस्मरण केल्यानंतर ते एकच तुम्हा आम्हाला काय आहे या ठिकाणी तरण्याचा उपाय आहे म्हणून ते नामस्मरण करायला सांगितलं. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर महाराज म्हणतात साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. अंतरीचा मळ गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी काय राहत नाही पाप आणि पुण्य शिल्लक राहत नाही. अभंगाच्या 3रे चरणात सांगतात पाप पुण्य गेले 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 पाप पुण्य पाप पुण्य गेले 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 एका स्नानाचे ओ कुंटले एका स्नानाचे ओ कुंटले पर्व काळ
साधला पर्वताळ, 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 साधला पर्वताळ। महाराज म्हणतात पाप पुण्य गेले का स्नानेची खुंटले। या ठिकाणी महाराज म्हणतात की माझं पापही गेलं, परंतु बघा आपण या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये ज्यावेळी जन्माला येतो त्या तीन कारणामुळे तुम्ही आम्ही या मृत्यूलोकामध्ये, मुख्य कारण अनेक आहे, शास्त्रामध्ये अनेक कारणं सांगितली, पण तुकोबारायांनी मूळ तीन कारणं सांगितली, कर्म, पाप आणि वासना। या तीन कारणामुळे तुम्ही आम्ही या मृत्यूलोकामध्ये इच्छा नसतानाही जन्माला येतो आणि इच्छा नसतानाही निघून जात असतो। मग हे पाप या ठिकाणी करत असताना, तुम्ही आम्ही कर्म करता असताना, पाप करता असताना खूप विचारपूर्वक केलं पाहिजे, परंतु तुमचं आमचं तसं नाही। कर्माने तुम्ही आम्ही जन्माला येतो, पण कर्म करत असताना महाराज त्या ठिकाणी माऊली पण म्हणतात, अगा कर्मी जे उरावे ते सुखदुःख फळावे, तया ते भोगावयावे देहा एका। एवढंच नाही, नाथ महाराज देखील म्हणतात, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगा, तुम्ही आम्ही कर्मामुळे केले कर्म झाले त्याची भोग आले, त्यामुळे तुम्ही जन्माला येता, नाही का? दुसरं सांगितलं पाप की पापामुळे जन्म घेणे लागे, सॉरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्या ठिकाणी पापामुळे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये इच्छा नसताना जन्माला येतो। मग कर्म करता असताना त्या ठिकाणी पाप पुण्य, बघा आपण करायला जातो पुण्य होतं पाप, करायला जातो पाप होतं पुण्य, असं घडत असतं, नाही का? या ठिकाणी पापाचं आणि पुण्याचं गणित अजून कोणाला सुटलेलं नाही, त्यामुळे पाप म्हणजे नेमकं काय तर या ठिकाणी पापाचे तीन प्रकार सांगितलेत, नाही का? वाचिक पाप, मानसिक पाप आणि कायिक पाप, असे तीन प्रकारचे पाप आहेत महाराज। आणि हे तिन्ही प्रकारचे पाप तुमच्या आमच्याकडनं नकळत घडत असतात, आणि म्हणून हे पाप जर घालवायचं आहे तर काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे ह्या तिन्ही प्रकारचं पापांचं। या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, नयनाट करायचं आहे। आणि हे पाप घालवण्यासाठी महाराज म्हणतात, हे पाप जे आहे ना, ह्या पापामुळे तुम्हाला पुन्हा या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं, आणि आल्यानंतर एक जनार्दने भोग प्रारब्धाचा अरे हरी कृपया का नाच एका जनार्दने भोग प्रारब्धाचा,
हरि कृपदाता जगाला हरि कृपदाता जगाला। अशा प्रकारचं हे पाप आहे आणि ते पाप या ठिकाणी तुमच्या आमच्याकडनं नकळत घडत असतं। बघा या ठिकाणी मोठा नामयज्ञ सुरू आहे, या ठिकाणी प्रत्येक भाविक या ठिकाणी येत आहेत, असणारं श्रवण भक्ती करतायत, असणारा आनंद उपभोगतायत आणि हा आनंद सुखसोळा पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये असा विचार येतो की या ठिकाणी काय चालू आहे, सत्कर्म चालू आहे, चांगलं कार्य चालू आहे, मग आपला देखील काय लागला पाहिजे, थोडाफार हातभार लागला पाहिजे नाही का। त्या हेतूने तो येतो आणि आल्यानंतर विचार करतो की बाबा रे, या नामसत्यासाठी, या नामयज्ञासाठी काहीतरी आपण दानपुण्य केलं पाहिजे। हा पर्वकाळ आहे, पर्वकाळामध्ये दान केलं तर ते 10 पटीने वाढत असतं नाही का। या ज्ञायाने या ठिकाणी तो विचार करतो, आल्यानंतर विचार करतो की मी नेमकी पावती फाडू कितीची, 50 फाडू का 100 फाडू का 251 फाडू। अरे बाबा फाड ना, तुला काय फाडायचे ते, देवाच्याच नावाने द्यायचे की नाही तुला, का घरी न्यायचे, नाही ना। परंतु तर त्या ठिकाणी काय करतो, विचार करतो आणि तद्वत तेच जर तो त्या ठिकाणी त्याला पुण्य करायचं असेल तर विचार करतो, पण पाप करताना मात्र तो विचार करत नाही महाराज। परंतु मी एक छोटासा दृष्टांत सांगून जाते की ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी असणारं प्रभू रामचंद्रांच्या त्या राज्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या डोक्यामध्ये आलं की आपण ह्या ठिकाणी काय केलं पाहिजे, आता जैमिनी अश्वमेध त्या ठिकाणी यज्ञ केला पाहिजे। यज्ञ करण्यासाठी त्यांनी अनेक ऋषींना आमंत्रित केलं, ऋषी मंडळी आले, परंतु त्यावेळेस असणारी सीतामाई कुठे होत्या, अरण्यामध्ये होत्या। आणि अरण्यामध्ये असल्यामुळे ऋषींनी सांगितलं, जो काही हा यज्ञ आहे ना तो सहपत्नीक केला जातो, एकट्याने करायचा नसतो। मग आता याच्यावर काय करायचं, उपाय म्हणून काय करायचं, म्हणून ऋग्वेज असणारे ऋषी त्यांनी सांगितलं की आपण काय करूया, सोन्याची सीतारूपी मूर्ती तयार करू आणि तुमच्या बाजूला वाममंगाला बसू आणि तो यज्ञ संपन्न करून घेऊ। ठरल्याप्रमाणे आणि यज्ञाचा दिवस उजाडला आणि ठरल्याप्रमाणे सीतामाईंची सोन्याची मूर्ती महाराज त्या ठिकाणी घडवण्यात आली आणि यज्ञ संपन्न झाला। आणि यज्ञ संपन्न झाल्यानंतर असणाऱ्या प्रभू रामचंद्राला मात्र इथं प्रश्न पडला की आता ही सीतामाई जी आपण मूर्तीरूपी तयार केली आहे ना, कसली होती महाराज, सोन्याची होती बरं का, अशी तशी नव्हती। आत्ताचे भाव काय चालू आहेत सोन्याचे महाराज, त्यावेळेस सगळेच पळत सुटले असते की नाही घ्यायला। परंतु ती सोन्याची मूर्ती आणि बघितल्यानंतर महाराजांना विचार पडला की करायचं काय, आपण तर तिचा काय केला आहे, त्याग केला आहे, मग त्या जर त्याग केला परंतु आता ही सोन्याची मूर्ती इथं ठेवणं योग्य नाही। म्हणून त्यांनी ऋषींना विचारलं, त्यांनी सांगितलं काय करा, तुम्ही दान करून टाका। त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राने ती सीतेची मूर्ती ब्राह्मणांना दान केली आणि दान केल्यानंतर सर्व ब्राह्मण खुश झाले, आनंदित झाले आणि त्यांनी त्या आनंदाच्या भारामध्ये प्रभू रामचंद्रांना काय आशीर्वाद दिला, तुम्हाला असंख्य बायका मिळो नाही का त्या ठिकाणी। आणि म्हणून पुढच्या जन्मामध्ये महाराज श्रीकृष्णाला किती पत्न्या मिळाल्या, 16108। तुम्ही करू नका बरं का हा प्रयोग, पुराणातलं पुराणात राहू द्या। तसंही महाराज दान दिल्याने वाढतंय ना महाराज, पुण्य करा तुम्ही त्या ठिकाणी। परंतु आपण काय करतो, करत असताना विचार करतो, दान करताना विचार करतो, पुण्य करताना विचार करतो, पण पाप करताना करत नाही। परंतु महाराज म्हणतात हे असं असणारं पाप आणि पुण्य जे आहे ना महाराज, की पाप व पुण्य समासमी तवेच पावी जे जन्मभूमी, ज्या या न्यायाने की पाप आणि पुण्य ज्यावेळेस समान होतो त्यावेळेस हा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त होतो। परंतु आम्हाला मोक्षाकडे जायचं आहे आणि हे मोक्षाला काय आहे, अडथळा आहे ना, हे पाप आणि पुण्य। पापही न जास्त झालेलं चालत नाही, जास्त झालं तर परत जन्माला यावंच लागतं। पुन्हा पुण्य जरी आपल्याकडनं जास्त झालं त्याचं ते देखील परत भोगण्यासाठी यावंच लागतं। म्हणून महाराज म्हणतात की असणारं पाप पुण्य आमच्याकडनं काय झालं, त्या भगवंताच्या असणाऱ्या त्या भक्तीमध्ये आम्ही फलद्रूप झाली, आमची साधना फलद्रूप झाली आणि झाल्यानंतर आमचा अंतरीचा मळ निघून गेला आणि त्या ठिकाणी असणारं आमचं पाप पुण्य खंडित झालं। पण खंडित झाल्यानंतर पाप पुण्य गेले परत आणि एका स्नानाची खुंटले, एका स्नानाची म्हणजे तुम्ही म्हणाले एकदा स्नान केलं म्हणजे संपलं का, असं नाही बरं का महाराज। एका स्नानाची म्हणजे एका या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर, या मानव देहाला आल्यानंतर, या ठिकाणी एका असणाऱ्या या मृत्यूदेकांमध्ये प्राप्त झाल्यानंतर या नरदेहाने आम्ही काय केलं, मोक्षाची प्राप्ती करून घेतली, म्हणून एका स्नानाची खुंटले। म्हणून असं असणाऱ्या भगवान परमात्म्याचं देखील आपण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी भजन करायचं बरं का, सगळ्यांनी महिला मंडळांनी का, पोळ्या जास्त खाल्ल्या नाही ना, सगळ्यांनी भजन करा। डोबा रखुमाई
शुद्ध जनार्दन जनी या न्यायाने महाराज की महाराज म्हणतात अशी अवस्था प्राप्त झाली की देहीचे विदयी भोगू दशा काय खातो आम्ही कासया संगाते किंवा मी वासुदेव तत्वदा कळो येईल विचारिता अशा प्रकारची अवस्था मला प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी मला जिकडे तिकडे कोण दिसू लागला भगवान परमात्मा दिसू लागला एक चैतन्यच त्या ठिकाणी दिसू लागलं आणि बघा दोन मिनटं घेते बरं का तुमचे या ठिकाणी की आपण जे आपण पूजा करतो अर्चना करतो जी मूर्ती म्हणून आपण ज्याची भगवंताची त्या ठिकाणी आपण पूजा करत असतो ना परंतु ते काय आहे महाराज भगवंताचं प्रतीक स्वरूप आहे नाही का प्रतीक आहे ते आणि ते पूजक आहे परंतु असं असताना ज्याप्रमाणे एक आणि एक वजा करा किती राहतात महाराज किती राहतात रे पोरांनो एक आणि एक किती शून्य शून्य म्हणजे किती काहीच नाही ना का पण ते आहे ना त्याचं अस्तित्व आहे आपण मान्य करतो ना मग एक आणि एक जसं शून्य आहे ना
याचा अस्तित्व आहे, परंतु ते शून्य जर आपण एकाच्या पुढे लावलं तर काय होतं? एका वाढविले दहा पट, जशी किंमत एकाची किंमत दहा पट वाढवलं जातं शून्याने, तद्वत हा भगवान परमात्मा कसा आहे? अव्यक्त निराकार आहे असा असणारा भगवान परमात्मा, की त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय करतो? त्या ठिकाणी त्या प्रतीक स्वरूपामध्ये त्याची पूजा अर्चा करतो ना, तद्वत महाराजांनी या अभंगामध्ये त्याची रूपक म्हणून या ठिकाणी देवतिळी आला गोडे गोड जीव झाला असं प्रकारचं रूपक केलं आहे, आणि म्हणून त्यावेळेस भगवत असणाऱ्या तुकाराम महाराजांची अवस्था विदयी अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाली, आणि मग विदयी अवस्था ज्यावेळेस प्राप्त होते ना त्यावेळेस मात्र असणारं स्वतःचं आपण काय करतोय किंवा काही नाही अशा प्रकारची त्याला विसर पडून जातो, की देहीच विदयी भोगू दशा, आणि अवस्था प्राप्त झाल्यानंतर महाराज म्हणतात की तुका म्हणे वाणी आणि शुद्ध जनार्दन जनी, ज्याप्रमाणे मुखी अमृताची वाणी, नाही का? अशा प्रकारची अवस्था होऊन जाते आणि जणी वणी तोच दिसू लागतो, आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, आमची वाणी देखील काय झाली? पवित्र झाली. आणि अशी असणारी वाणी महाराज, हिचा वापर तुम्ही आम्ही काय केला पाहिजे? चांगल्या प्रकारे केला पाहिजे. तुम्हा आम्हाला वाणी दिली महाराज कशासाठी? भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी, असणारं गोडगोड बोलण्यासाठी. आज तुम्ही आम्ही काय करतोय? आज काय केलं जातं? तिळगुळ वाटलं जातं, आणि एकमेकांना तिळगुळ देताना काय म्हणतो आपण? तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आजच्या दिवसापुरती मर्यादित ठेवू नका बरं का महाराज? तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, उद्या लगेच त्याच्यात आपण कुटाळं करायला मोकळं असं नका होऊ देऊ, कारण या ठिकाणी महाराज म्हणतात की तुमची वाणी अशी पवित्र करा, गोड करा, आणि ही वाणी तुम्हा आम्हाला दिली ना तर त्याचा सदुपयोग आपण केला पाहिजे, नाही तर काही महाराज त्यांना काही असे मनुष्य आहेत की त्यांना या ठिकाणी बोलता येत नाही, परंतु त्यांना त्याचं महत्त्व कळतं. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, नाही का? तद्वत ज्याला वाणी नाही ना त्याला वाणीची किंमत त्या ठिकाणी विचारा, काय होतं, काय अवस्था होतं. आपण एक दिवस मौन धरून धरा आणि मग त्या ठिकाणी मौन पाळा, एक दिवस मुद्दामून या ठिकाणी मौन पाळा, मग त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की काय करावं लागतं, किती अडचण निर्माण होते त्यावेळेस. आणि म्हणून अशी असणारी वाणी तुम्हा आम्हाला भगवंताच्या नामस्मरणासाठी, हा देह तुम्हा आम्हाला मिळाला आहे ना बाबांनो, की हा दुर्लभ मनुष्य देह पुन्हा भेटेल त्याची शाश्वती नाही मिळाला आहे, तर तुम्ही काय करा? आपली वाणी पवित्र करून घ्या, त्या देवाचं नामस्मरण करून घ्या, आणि ह्याच जन्मामध्ये मोक्ष प्राप्त करून घ्या. असो या ठिकाणी महाराज, देवतिळी आला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरी चमळ. या ठिकाणी हा अभंगच रूपकात्मक असल्यामुळं कशा प्रकारे सोडवायचं आणि कसं सांगायचं हे मला काही माझ्या बुद्धीला जसं पटलं त्याप्रमाणे मी सोडवण्याचा प्रयत्न केला महाराज, कारण हा अभंगच एवढा सूत्रबद्ध आहे की जेवढं आपण सोडवू ना तेवढं त्याचं ते वाढतच जातं. एखादं सूत्र आपण जर घेतलं ना महाराज हातामध्ये सोडवायला, ते सुट्टं सुटत नाही, ग्रंथाच्या ग्रंथ तयार होतात पण ते सुटलं जात नाही. ते कोड्याप्रमाणे हा अभंग असल्यामुळे जेवढं याच्यावर ते आपण बोलण्याचा प्रयत्न करू तेवढं थोडंच आहे, परंतु माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मला या अभंगावर जेवढं बोलता आलं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला, ती माऊलींची कृपा समजा. आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये भर घालायची असेल, ज्ञानाची भर घालायची असेल, तर तुम्ही त्याच्यावर आणखीन विचार करू. आणि या ठिकाणी ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला असे असणारे आमचे कोक्तर दादा, की त्यांच्यामुळे मी त्यांच्या आज या ठिकाणी ऋण मानते, की त्यांच्यामुळे आज तुम्हाला सर्वच भाविकांचं, श्रोते मायबापांचं, सर्वांचं दर्शन या ठिकाणी झालं, हे माझं महत् भाग्य आहे, कारण असे गायनाचार्य वादक भेटणं मुश्किल आहे महाराज. आणि अशा मुंबईसारख्या ठिकाणी की हे धावपळीचं जीवन आहे, एक मिनटंसुद्धा इथं थांबून चालत नाही महाराज, एक मिनटं जरी थांबलं तर ट्रेन निघून जाते, हे क्षणोक्षणी या ठिकाणी माणूस पळत असतो. अशा धावपळीच्या जीवनामध्ये देखील तुम्ही आम्ही आज ठिकाणी एकत्र आलोत, भगवंताचं नामचिंतन करतोय, हेच तुमचं आमचं खूप मोठं भाग्य आहे. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ. किं बहुणा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी सनेले, येथे माझे उरले पायिक पण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले महाराज ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले जय विठ्ठल जय जय विठ्ठल.